अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात जरांगे पाटील यांची उद्या सभा होणार आहे। विशेष म्हणजे जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम संपण्यापूर्वी अवघे 4 दिवस आधीच राजगुरु नगर मध्ये जरांगे धडकतात। या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात येते। या सभेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आता 20 ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील राजगुरु नगर येथे तोफ धडाडणार आहे। मी सध्या ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे त्या ग्राउंड वरती आलेलो। आपण या ठिकाणी पाहू शकता ग्राउंडची तयारी पूर्ण झालेली असून या ठिकाणी आता सभा सुद्धा जंगी होणार आहे। या अनुषंगाने पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज होणार आहे। मनोज जरांगे पाटील हे किल्ले शिवनेरीवरती नतमस्तक होऊन या ठिकाणी संबोधित करणार आहे। नक्की कशा पद्धतीने बंदोबस्त असणार आहे आपल्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी आपण त्यांच्याशी कडनं जाणून घ्यावं। सर किती बंदोबस्त असणार आहे आणि कशा पद्धतीने तयारी झाली? सध्या आता आपल्याकडे पुणे जिल्ह्यामधून 4 DYSP असतील। जवळपास 450 ते 500 पूर्ण अधिकारी आणि अंमलदार म्हणून स्टाफ आपला इथे असणार आहे। वाहतूक व्यवस्था वळवली जाणार नाहीये कारण आपला हा नॅशनल हायवे आहे। नॅशनल हायवे कंटिन्यू सुरू राहणार आहे आणि पार्किंगची व्यवस्था आपण बघू शकता की स्टेजच्या अगदी समोरच्या बाजूला मॉब जिथे बसणार आहे त्याच्या बॅक साईडला अतिशय मोठं पटांगण आहे, तिथे पार्किंगची व्यवस्था आहे। नक्कीच येणारे जे काही सभेसाठी नागरिक आहेत त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये या अनुषंगाने पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज असलेले पाहायला मिळत असून चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवला जाणार आहे। हेमंत सापुडे, झी मीडिया, खेड, पुणे। सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास।